नमस्कार बालमित्रांनो थिंक शा फाउंडेशनच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी तीन या पुस्तकातील एक सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे एक पुस्तक पुचकूसाठी पाहूयात तर पुचकू आणि पुस्तकाची कशी मैत्री आहे ते पुचकू अगो अंगोळकर पुचकू अगं जेवण कर बस बसमध्ये चढ बघू पुचकू आधी क्लासला जा बघू पुचकू गृहपाठ कर कुठं गेली ही पुचकू पुचकूला ना वेळच नाहीये कारण तिला पुस्तक वाचायचंय पुचकू सारखी वाचतच असते घरी शाळेत बाकेत आणि बिछाण्यात सुद्धा पानामागून पाण पुस्तका मागून पुस्तक एका पाठोपाठ एक केले तिनं फस्त, ए पुजकू तू सारखी वाचतच काय असतेस बोलटू विचारतो पुस्तक ठेव आणि कार्टून बघणं आमच्या बरोबर डोडला म्हणतो पुस्तक असतात गमतीशीर पुचकू त्यांना म्हणते हा काय आहे गोल आणि ही काय आहे रेश तिला आत ढकला आणि मग बाहेर ओढा बरं आता काय झालं अक्षर आणि अक्षर जेव्हा पटापट रांगेत होतात उभी तेव्हा त्यांचा होतो शब्द शब्द असतात शहाणे कधी हसवणारे कधी दुखावणारे तर कधी खुलवणारे शब्द गोंफून छान होतात सुंदर वाक्य आणि वाक्याने धरले हात की बनते एक गोष्ट गोष्टी आपल्याला मग झुम नेतात एका वेगळ्या जगात झुम पण आज मात्र पुचकुला प्रश्नच पडलाय सगळी पुस्तकं वाचून संपली आहेत वाचनालयातली हाताला येणारी सगळीच पुस्तकं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून झाली आहेत शी बाई काय करू मी आता वाचायला एकही पुस्तक नाही पुचकू कुरकुरली अरे तिकडे काय आहे पुचकूचं लक्ष केलं वर आणि तिथे एक नाही दोन नाही तर चांगले तीन तीन कप्पे भरून पुस्तक होती अजून पुस्तक पुचकू आनंदाने पुटपुटली पण तरी एक अडचण होतीच पुचकू होती पिटुकली आणि कपाट हे उंच तिचा हात पोचणार कसा धुण्याची दोरी वापरली तर की आईची साडी आणून चढाई करावी नाहीतर खोलीतल्याच हो टेबल खुर्च्या घ्याव्या का पुचकूला वाटलं आपल्या ओळखीत एखादा जिराफ असता तर किती बरं झालं असतं एखादं माकडही चाललं असतं खरं तर खरं तर ही दोघही हवीत आत्ता तेवढ्यात पुचकूला युक्ती सुचली तिने बोलटू आणि डोळल्याला मदतीला बोलावलं अगदी गुपचूप ते एकमेकांच्या खांद्यावर चढले बोलटू किती जड आहेस तू डोडलू कुरकुरला तरी सांगत होतो तो, तो शेवटचा रसगुल्ला खाऊ नकोस अरे हे ओझं माझं नाही आहे पुचकूचं आहे बोलटू फुसफुसला गप्प बसा झालंच आता पुचकू म्हणाली तेवढ्यात मोठी गडबड झाली धडम काय चालले रे इथं असं विचारत लंबुटांगताई आली लंबुटांगताई वाचनालयात पुस्तक सांभाळते तिनं पुचकूला खाली उतरवलं बोलटू आणि डोडल्यानं धूम ठोकली पुचकूनी रडवेल्या चेहऱ्यानं वर पाहिलं तिच्या हातातून निसटलेलं पुस्तक अजून वर दिसत होतं मी काही मदत करू का लंबूटांगताईनं विचारलं मी या कप्प्यांवर चढून पुस्तक काढत होते माझी पुस्तकं वाचून संपली आहेत पुचकू उदास होत म्हणाली अगं तू मला का नाही सांगितलंस लंबुटांगताई म्हणाली मी असेपर्यंत तुला असं कपाटावर चढायची गरज पडणार नाही मी तुला उचलून घेऊ का फुचकोनं मान डोलावली मी हे पुस्तक घेते हे घेते हे घेते आणि ते पण घेते पुचको आनंदी होत म्हणाली किती छान हे पण घे ना लंबूटांगताईनं सुचवलं मी लहान असताना मला हे पुस्तक फार आवडायचं ताई तू पण लहान होतीस पुचकूनं आश्चर्यानं डोळे मोठे करून विचारले हो तर तुझ्यापेक्षा सुद्धा लहान होते मी पण मग मी मोठी झाले तशीच तो पण होशील लंबुटांगताई म्हणाली तोपर्यंत तुला पुस्तक हवं असलं की मला हाक मार मी काढून देईन ना तुला पण पुचकू ऐकत बसली होती थोडीच ती कधीच नव्या पुस्तकात हरवून गेली होती एका गोलातून एका रेषेत एका अक्षरावरून दुसऱ्या अक्षरावर एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात, वाक्यात। आणि अशा उड्या मारत मारत अख्ख्या गोष्टीत कारण आता पुचकूला नवं पुस्तक मिळालं होतं काय बालदोस्तांनो कशी काय वाटली तुम्हाला पुचकू आणि पुस्तकांची मैत्री तुम्हालाही पुस्तकांची मैत्री करायला आवडेल ना